प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं, हे ब्रीदवाक्य अनुसरून आज चंद्रपूर शहरात LGBTQY समुदायाने प्राईड रॅली काढली. आम्हाला सुद्धा समाजात जगण्याचा अधिकार आहे, अशा घोषणा देत 17 फेब्रुवारीला जिल्हा सामान्य रुग्णालय ते शहरात भ्रमण करीत पुन्हा सामान्य रुग्णालयापर्यंत दुपारी 1 वाजता रॅली काढण्यात आली. संबोधन ट्रस्टच्या LGBTQY हक्काचे समर्थन करणाऱ्या प्रमुख संस्थेने चंद्रपूर येथे वार्षिक प्राईड मार्च रॅलीचे आयोजन केले होते. हा महत्त्वाचा कार्यक्रम LGBTQY हा समाजासाठी त्यांच्या हक्काबद्दल आणि समाजातील सर्व समावेशकतेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो. प्राईड मार्च रॅली दरवर्षी आयोजित केली जाते. ही एकता, लवचिकता आणि दृढ निश्चय शक्तीशाली प्रदर्शन आहे. LGBTQY समाजाचा उद्देश सामाजिक पूर्वग्रह, भेदभाव आणि कलंक यांना आव्हान देण्याचा आहे. हे स्मरणपत्र म्हणून काम करते की प्रत्येक व्यक्ती त्यांची लैंगिक प्रवृत्ती किंवा लिंग ओळख विचारात न घेता भय, पूर्वग्रह आणि भेदभावापासून मुक्त जीवन जगण्यास पात्र आहे. LGBTQY अधिकारांसाठी अथक प्रयत्नांसाठी ओळखणाऱ्या संबोधन ट्रस्टने हा कार्यक्रम आयोजित करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. या रॅलीचे आयोजन करून संबोधन ट्रस्टने चंद्रपूरमधील LGBTQY समुदायासाठी सुरक्षित आणि आश्वासक वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे एक शक्तिशाली संदेश पाठवते की प्रत्येकजण आदर, सन्मान आणि समान अधिकारांना पात्र आहे. त्यांची लैंगिक प्रवृत्ती किंवा लिंग ओळख विचारात न घेता प्राईड मार्च रॅलीला दरवर्षी गती मिळत असल्याने ती LGBTQY हक्कासाठी लढा देत चालू असल्याचे आठवण करून देते. हे व्यक्तींना भेदभावाविरुद्ध उभे राहण्यास आणि अधिक समावेशक आणि स्वीकारार्ह समाजासाठी कार्य करण्यास प्रेरणा देते. 17 फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्राईड मार्च रॅली काढतोय. आमची संस्था आहे संबोधन ट्रस्ट. गेल्या 2 वर्षापासून आम्ही प्राईड मार्च रॅली काढतोय. आमच्या रॅली काढण्याचा उद्देश हाच की चंद्रपूर जिल्ह्यातील किंवा आमच्या देशातील कम्युनिटी सगळे एकत्र येऊन सण्या आपल्याला म्हणजे गौरव फील करतात या प्राईड मार्चच्या रॅली माध्यमातून, आणि जास्तीत जास्त लोक जुडावं आणि आपले अधिकार काय आहेत त्यांना माहिती पडावं. जेव्हा ही रॅली रोडवर निघेल तेव्हा जास्तीत जास्त कम्युनिटीला, LGBT कम्युनिटीला माहिती पडेल की आपण एकटे नाही आहे, आपल्यासोबत भरपूर कम्युनिटी आहे जे आपल्या अधिकारासाठी, आपल्या आरोग्यासाठी किंवा न्यायासाठी तुमच्या सोबत आहे. तर या रॅली काढण्याचा हाच उद्देश आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये की जास्तीत जास्त कम्युनिटीला एकत्र करणे आणि त्यांच्यासोबत आपण नेहमी राहणे. नमस्कार, मी विद्या कांबळे नागपूरमधून आलेले आहे. या चंद्रपूरमध्ये आमच्या आज जे आमचं प्राईड निघत आहे चंद्रपूरमध्ये संबंध ट्रस्ट करणं, आज इतकं छान वाटत आहे की इतक्या तादातमध्ये आमची कम्युनिटी एकत्र आलेली आहे आपल्या चंद्रपूरमध्ये आणि आपल्या रॅलीमध्ये स्वतःहून खोलून आलेले आहे समोर. तर असेच कम्युनिटी समोर यावं आणि आपले राईट्स, आपले जे इच्छा आहे, आपले जे अधिकार आहे मागण्याकरीत आहे लोकांना, आपण इकट्ठा व्हावं अशी माझी आशा आहे. आणि आपल्या ह्या प्राईडमध्ये आम्ही आपला जे अधिकार ठेवायचा आहे आम्हाला, आम्ही या रॅली करून ठेवत आहोत.